रायगड किल्ला आर्कियोलॉजिकल पुरातत्व खातं येतात. तुम्ही 25 रुपये तिकीट काढलं असेल महादरवाज्यामध्ये किंवा नसेल काढलं, तुम्ही लवकर आलात म्हणून तुम्हाला तिकीट भेटलं नाही. 9:10 नंतर चालू होतं, तुम्ही 9:10 अगोदर दरवाजा पार केला असेल बघा. म्हणून तथा तुम्ही काढला असेल 25 रुपये तिकीट येताना आलं की नाही गोपीने येताना बघा वरती काउंटर आहे 25 रुपये. म्हणजे रायगड किल्ला आर्कियोलॉजिकलच्या इथं दगड जरी उचललात तरी त्याला जामीन भेटू शकत नाही. तसं प्रतापगड किल्ला मालकीचा हिस्सा आहे, तसं हा मालकीचा हिस्सा नाही. तो रोपे प्रायव्हेट आहे, रोपेचं तिकीट वेगळं आणि किल्ला बघायची इंटरव्ह्यू वेगळी असते पूर्णपणे. महादरवाजामध्ये 10:00 तिकीट होतं, तुम्ही लवकर तुम्ही लवकर तिकीट नाही घेणार आता तिथे जाताना तुम्हाला तिकीट काय काढावं लागणार नाही. म्हटलं नाही पुढे लावू शकत नाही, ही गव्हर्नमेंटची प्रॉपर्टी आहे, जामीनच द्यायला पूर्णपणे. दगड जर इथला झाला तर भरून पिशवीमध्ये ती भीती ठीक आहे, पण दगड उभी झाला नाही इथलं भरून असं इथला मोठा दगड इथला छोटा तर कापून त्याच्यावर जामीन भरू शकत नाही पूर्णपणे. कारण की महाराजांना 2 पुत्र होते, सईबाईंचा संभाजीराजे आणि सोयराबाईंचा राजाराम राजे, आजही 2 गाजे आहेत. 13वे वारसदार युवराज संभाजीराजे, संभाजी महाराज कोल्हापूरचे संभाजी महाराज आणि साताऱ्याचे उदयनराजे भोसले 13वे ते पण हो ते सुद्धा 13वे. कारण की 350 वा राज्याभिषेक रायगड किल्ल्यावरती, 350 वा राज्याभिषेक यावर्षी झाला. त्या टायमाला 6000 प्रजा होते, आता किती लोक येतात 8-9 लाख. यंदा 3 लाख लोकांना दर्शन नाही भेटलं, कारण की संख्या 5 लाख होती. 2 राज्याभिषेक लाखपाट आले तिथीनुसार आणि तारखेनुसार, हे 2 राज्याभिषेक घडामध्ये आले होते. लाखपाट आले ते राज्याभिषेक ना, त्याच्यामुळे 2 दिवसाचा फक्त मध्ये गॅप राहिला. ती रायगड किल्ल्याची सजावट केली होती ना, मी तुम्हाला माझ्या मोबाईलमध्ये मी रेकॉर्डिंग केलेली आहे, ती तुम्हाला मी पुढे सच्चीवर दाखवेन. मला इतिहासामध्ये म्हणतो आपण किचनचा भाग, हा माझा डायनिंग टेबल राजे जेवणासाठी इथे बसायचे. कुठं? हाच मधला, हा मधला पट्टा, हा 2 साईडला किचन होतं ना, या साईडला त्या साईडला. आता शंका निर्माण होते की समोर राजांचं बेड आणि बेडच्या समोरच का हो किचन, हा सुद्धा शंका निर्माण होते की नाही. स्वराज्याला 20 बाताजे असं चालायची बघा, हो स्वराज्यामध्ये 20 बाताजे असं चालायची. आता आपल्या हे जेवण कुणाला जात होतं तर ते आपल्याच फॅमिलीला जेवण जात होतं. मग ते जेवण त्या जेवणामध्ये काय बनतंय ते महाराजांना कळलं पाहिजे की नको. म्हणून तर म्हटलं जातं की स्वराज्याला या ठिकाणी राजांची स्वतःची नजर. आपल्या समोर कसाही माणूस असेल पण ते जेवण कसं बनते ती राजाची नजर त्याच्यावर राहायची. म्हणून समोरासमोर आपल्याला बघायला भेटतं महाराजांचं किचन. आणि समोर लिहिलं बघा सचिवालय कोपऱ्यावरती, सचिवालय बघा सचिवालय लिहिलंय की नाही, ह्याला दिवाणे आम दिवाणे खास. दिल्लीचा हायकोर्ट किती होतं, 365 गडकिल्ल्यांचा कागदोपत्री यावर हिथून चालला जायचा. किती गडकिल्ल्याला किती पैसे पाठवायचे, कोणच्या गडकिल्ल्यावरती किती शिक्षा द्यायचे, कुणाला टकमो टकून लटकायचंय ती या ठिकाणी नोंद केली जाते. आता हायकोर्ट शिक्षक कुठं आहे, दिल्लीमध्ये. म्हणजे इथूनच दिल्ली गेली की नाही, फक्त ट्रान्सफर तिकडे गेले. आज रायगड किल्ला उभा असेल तर ट्रान्सफर इथं झालं असतं, मंत्री खाली राहिले असते, नरेंद्र मोदी इथे राहिले असते, फक्त वर्चस्व पाहिजे होतं, फक्त सगळं इथे झालं असतं, इथून स्टार्ट केलं होतं. म्हणजे इथून सगळं चाललं गेलं. कदा येईल सुद्धा इथे, इथे येईल सुद्धा टाईम लागणार नाही. कारण इथून सर्व निर्माण इथेच येणार. जेव्हा दिल्लीचा झेंडा फडकतो भगवा, जेव्हा दिल्लीचा जेव्हा तिरंगा फडकतो, तेव्हा रायगड किल्ल्यावरती पहिला रायगड किल्ल्याचा फडकतो, मग तो दिल्लीमध्ये फडकतो. इथला फडकत नाही तोपर्यंत दिल्लीतला फडकू शकत नाही, कारण की इथूनच स्टार्ट केले ना भगवा, इथूनच स्टार्ट केलं ना. तो म्हणजे तिरंगा नंतर भारत स्वतंत्र झाला म्हणून त्याला भेटून गेला पूर्णपणे. 150 वर्ष राजे रायगड किल्ल्यावरती गेले त्यानंतर भारत स्वतंत्र झाला, त्याच्या अगोदर तो इथूनच स्टार्ट केला होता ना पूर्णपणे. कारण की स्टार्टच इथून झाला आहे सगळं पूर्णपणे पाहायला बघायला भेटतो पूर्णपणे. म्हणजे दिवाणे आम दिवाणे खास, आपण प्रत्यक्ष जर पाहायचं असेल, लाईव्ह पाहायचं असेल ना, दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आजही बघायला भेटतं दिवाणे आम आणि दिवाणे खास. जी 400 वर्षापूर्वी आजूबाजूचे जे काही लोक यायची बाहेरच्या देशातून, ज्या गाठीभेटी व्हायच्या महाराजांच्या, त्या समोरच्या चौथऱ्यावरती व्हायच्या. ही भिंत आता बांधलेली आहे, म्हणजे समोरची भिंत दिसते की नाही प्लास्टर केलेली, ही आता बांधलेली आहे. ही भिंत तेव्हा नव्हती, कारण की सदर पुढची सुद्धा बघायला भेटेल आपल्याला. पुढे महाराजांचा दरबार होता, जो न्यायनिवाडा केला जायचा तो समोर केला जायचा. बरं इतिहासामध्ये फक्त लिखावट, जो काही महाराजांचा बखर म्हणतो त्याला त्या काळामध्ये कोर्ट कचेरी म्हणायची. इथे कोर्ट कचेरी होती, त्याला आज आपण सचिवालय म्हणतो पूर्णपणे. दिवाणे आम दिवाणे का असेल, लाईव्ह प्रत्यक्षच पाहायचं असेल दिल्लीच्या लाल किल्ल्यावरती आजही बघतो आपण. आता आपण पुढे गुप्त खबर त्यांची माहिती घेऊया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.